दुसऱ्याच्या वाहण्यानं विंचू मारणे अशी मराठीत एक म्हण आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेस मनसेमध्ये जो वाद सुरू आहे त्याला ही म्हण तंतोतंत लागू पडते, कारण मनसे काँग्रेसच्या वादात भाजप स्वतःचा फायदा शोधतोय. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाबाहेर हकनाक 23 प्रवाशांचे बळी गेले, त्यानंतर फेरीवाले प्रकरणावरून राजकारण सुरू झालं आणि या वादात आता मनसेनं मुंबई काँग्रेसचं कार्यालय फोडलंय. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मात्र काँग्रेसचं सत्तेत असताना जे केलं तेच आता सत्तेत असलेली भाजप करतंय हे काँग्रेस बहुधा विसरली असावी. गृह खातं हातात असल्यानं भाजप मनसेला मोठं करायला बघत असतानाच शिवसेना अस्वस्थ कशी होईल याची वाट पाहते. या सर्व प्रकरणामध्ये भाजप सोयीस्कर मौन बाळगू नये. मुंबईत मनसे काँग्रेसमधील वाद जोरात आहे. उठसूट ट्विटर वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देणारे भाजप नेते प्रवक्ते शांत आहेत. भाजपचा काठावर उभं राहून राजकीय लाभाच्या मासेमारीचा प्रयत्न आहे. सध्या मुंबई आणि परिसरात मनसेची जोरदार चर्चा आहे. मनसेची वृद्धी म्हणजे शिवसेनेच्या मतांमध्ये घट होणार. मुंबईत मराठी मतं भाजपला मिळत नाहीत, मराठी मतं विभागली जाणं भाजपसाठी फायद्याचं आहे. अर्थात मनसेला या सर्व वादामुळे संजीवनी मिळाली असली तरी काँग्रेसला फायदा होणार का हा खरा प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमुळे हिंदी भाषिक मतपेढीवर तयार झालेली घट्ट पकड सुटणार नाही, तसंच ती पुन्हा काँग्रेसकडे वळणार नाही याकडे भाजप काटेकोरपणे लक्ष ठेवू नये. उलट आता शांत बसत काँग्रेस मनसेमधील वाद आणखी वाढतो का याची भाजप वाट बघतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून बराच वेळ आहे. असं असलं तरी मनसेची ताकद वाढत जाणं हे जेवढं शिवसेनेला त्रासदायक ठरणार आहे तेवढंच भाजपच्या पथ्यावर पडणार आहे, आणि नेमकं भाजपला हेच हवं आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई.